कृषी वार चॅनलमध्ये मित्रांनो नमस्कार. प्रथम तर व्हिडिओला आताच लाईक करून घ्या आणि चॅनलवरती जे नवीन सदस्य आलेले आहेत त्यांनी आपले कृषी वार चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, अनेक शेतकरी मित्रांच्या कांदा प्लॉटमध्ये सध्या समस्या येत आहेत. त्या मररोगाच्या करपा हा अनेक शेतकरी मित्रांना सध्या कव्हर होत नाही. तर मागे मित्रांनो आपला पूर्ण प्लॉट आपण या प्लॉटवरती तणनाशकाची फवारणी 2 दिवस झाले करून घेतलेली आहे आणि आज आपण या करप्यावरती आणि जे मररोग आहे तो येऊ नये म्हणून आज आपण फवारणी इथे घेत आहोत. आपल्या कांदा रोपवाटिकेला नॉर्मलचा असा झटका मित्रांनो तणनाशकाचा बसलेला आहे. तो अनेक शेतकरी मित्रांच्या कांदा प्लॉटला बसतोच कारण तणनाशक येथे कितीही आपण म्हटलं तरी थोडाफार झटका तणनाशक देऊन जातं. तर आज मित्रांनो आपण स्पेशल व्हिडिओ आपल्याला कांदा करपा मररोग याविषयी देणार आहोत. तर यासाठी मित्रांनो आपल्या हातामध्ये आपण इथे पाहू शकता मित्रांनो स्पॉन्सर व्हिडिओ अजिबात नाही कारण रिझल्ट एकदम मित्रांनो याचे खतरनाक आहेत. आपण याला पहिलं आपल्या प्लॉटवरती म्हणजे आपलं जे लिंबू बाग आहे त्यावरती आपण याचा स्प्रे घेतलेला आहे ज्यामध्ये आपली डाऊनी भुरी आहे करपा आहे एकदम मोठ्या झाडाला मित्रांनो याने तिथे कव्हर दिलेला आहे. तर मित्रांनो आपण कांदा रोपवाटिकेवर पण नॅनो व्हीएफचा स्प्रे इथे घेऊ शकता. यामुळे मित्रांनो जो करपा आहे कूज आहे मुळांची कूज आहे वरून जो आपला पाथीचा करपा आहे तो पण इथे कव्हर होणार आहे. चुरडा मुरडा इतर सर्व मित्रांनो आजारावरती म्हणजे झाडाचे जे आजार आहे विकृती आहे त्यावरती हे पूर्ण चालणारं नॅनो व्हीएफ मित्रांनो आपल्या हातामध्ये आहे. व्हायरोसाईट बॅक्टेरियासाईट फंगीसाईट या तिन्हीवरती मित्रांनो हे कार्य करणारं एकमेव प्रोडक्ट्स मित्रांनो आहे. 1 ग्रॅमची मित्रांनो याची पॅकिंग आहे एकदम कमी कॉस्टमध्ये मित्रांनो हे आपल्याला भेटतं. परंतु रिझल्ट मित्रांनो स्ट्रॉंग असे याचे आपल्याला भेटतात एकदम जबरदस्त रिझल्ट मित्रांनो यावरती आपण पहिले पण घेऊन पाहिलेले आहेत त्यामुळे आपण हे आज आपल्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत. तर आपल्या कांदा रोपवाटिकेमध्ये म्हणा किंवा मुख्य जे आपल्या लागवडी शेतकरी मित्रांच्या 1-1.5 महिन्याच्या झालेल्या आहेत लाल कांदे आहेत त्यावरती जर समस्या येत असेल तर आपण व्हीएफनी त्या कव्हर करू शकता एकदम प्रभावी असं मित्रांनो हे औषध आहे. तर आपण फवारणी करून आपल्याला हे दाखवणार आहोत याचं प्रमाण कसं घ्यायचं हे वापरायचं कसं हे पूर्ण आपण आपल्याला पंपामध्ये घालून हे आपण दाखवणार आहोत. तर मित्रांनो आपण पाहू शकता नॅनो व्हीएफ एकदा आपण पाहून घ्या. मी वरती पण इथे पूर्ण इमेज याची देणार आहे. तर यामध्ये मित्रांनो जे कंट्रोल होणारे जे आजार आहेत विकृती आहेत गळ कूज डाऊनी भुरी करपा डाळींबोरील प्लेग व्हायरस चुरडा मुरडा व तेल्या रोगाच्या नियंत्रणासाठी मित्रांनो हे जबरदस्त कार्य करतं. आपल्या कांदा रोपवाटिकेवरती कांदा मुख्य पिकावरती हे चालणार आहे. तर आपण मिरचीवरती घेऊ शकता इतर फळभागावरती घेऊ शकता फळझाडावरती घेऊ शकता भाजीपाला पिकावरती घेऊ शकता. तर असं हे मित्रांनो नॅनो व्हीएफ आहे. तर आपण याचं वापरायचं कसं ते आता आपण पाहणार आहोत. तर प्रथमतः आपण ही बॉटल फोडून घेणार आहोत. तर एका बॉटलमध्ये मित्रांनो 10 पंप आपले होणार आहेत. आपण 1 लिटर पाणी याचं घ्यायचं आहे. रोपवाटिकेवरती आपण जर स्प्रे करणार असाल तर रोपवाटिकेला 10 पंप येथे अनेक मित्रांना लागणार नाहीत. तर 10 पंप जर आपले होत नसतील तर आपण 5 पंपाचं जर घ्यायचं असेल तर याच्या निम्मच औषध आपल्या पाण्यामध्ये घ्यायचं आहे. ही पूर्ण जी बॉटल आहे ती 1 ग्रॅमची मित्रांनो बॉटल आहे. 1 ग्रॅमचं औषध आपल्याला 1 लिटर पाण्यामध्ये काढायचं आहे. 1 लिटर पाण्यामध्ये औषध काढल्यानंतर आपले 10 पंप होणार आहेत आणि बरोबर 100 मिली जे आपलं पाणी आहे ते एका पंपाला आपण घेत चालायचं आहे. जर आपले पंप कमी असतील तर आपण पाणी निम्म्यानेच घ्या म्हणजे 1/2 लिटर पाणी घ्या आणि हे औषध जे आहे ते अर्धच घ्या म्हणजे आपल्याला जास्त टेन्शन मित्रांनो येथे होणार नाही. तर आपण आता हे आपण औषध जे आपलं आहे ते आपले 5 पंप येथे होणार आहे त्यामुळे आपलं जे औषध आहे ते आपण निम्म्यानेच घेणार आहोत आणि पाणी पण आपण 1/2 लिटरचं येथे घेतलेलं आहे. याला आपण फोडून घेणार आहोत. आपण निम्म्यानेची पावडर येथे घेणार आहोत. या झाकणामध्ये मित्रांनो आधी घेऊयात. एकदम मित्रांनो प्रभावी अशी पावडर आहे. कमी कॉस्टमध्ये पावडर मिळत असली तरी पण मित्रांनो रिझल्ट मित्रांनो जबरदस्त खतरनाक आहे. यामध्ये जो कंटेंटचा पावर आहे तो एकदम जबरदस्त दिल्यामुळे औषधाची जी कार्यक्षमता आहे ती अधिक प्रखर होते हे ते लक्षात घेणं गरजेचं मित्रांनो आहे. मित्रांनो आपण पाहू शकता आपण निम्मी पावडर इथे घेतलेली आहे आणि आता हे आपण पाण्याबरोबर मिक्स करून घेणार आहोत. यामध्ये आपण सिलिकॉन बेस्ड स्टिकर मित्रांनो यामध्ये घ्यायचा आहे. या पूर्ण द्रावणामध्ये मित्रांनो सिलिकॉन बेस्ड जे स्टिकर आहे ते आपण इथे 25 मिली येथे घेणार आहोत. तर पाहू शकता आपण पूर्ण स्टिकर आधी यामध्ये या मिश्रणामध्येच काढून घेत आहोत तर जेणेकरून आपलं औषध इथे व्यवस्थित इथे कार्य करेल. तर पाहू शकता
पूर्ण मित्रांनो चुरडा मोडा जे मिरचीचा आहे टोमॅटोचा आहे नॅनो विवेक मित्रांनो जे आहे ते आपण इथे आपल्याला घरपोच करणार आहोत. तर आर्यन मित्रांच्या प्लॉटवरती जे भाजीपाला पिकं असतात मिरची आहे टोमॅटो आहे वांगी आहे कारली आहेत या पिकावरती जबरदस्त रिझल्ट मित्रांनो हे देतं. कांद्यावरती हे चालतं इतर आपले फळझाडे आहेत त्यावरती पण हे व्हायरससाठी काम करतं. तर असं एकमेव मित्रांनो हे जबरदस्त व्हायरसवरती काम करणारं करपा चुरडा मोरडा मर आहे त्यावरती हे चालणारं प्रोडक्ट मित्रांनो आहे. तर आता आपण फवारणीला इथे सुरुवात करणार आहोत. तर आपलं हे मिश्रण पूर्ण इथे आपण काढून घेतलेलं आहे. तर चला आता आपण पंपमध्ये हे मिश्रण टाकणार आहोत. आपण निम्मी टाकी आधीच इथे भरून घेतलेले आहे. बरोबर आपण 100 मिली मित्रांनो पाहू शकता 100 मिली मित्रांनो हे प्रमाण आता आपण इथे घेणार आहोत. आपले बरोबर 5 पंप इथे होणार आहेत. पाहू शकता आपण हे पहा 50 मिलीचं हे झाकण आहे. तर 100 मिली आपण बरोबर घेतलेलं आहे. तर आता पाणी टाकून घेणार आहोत टाकी आपली फुलं आपण करणार आहोत. आपली टाकी मित्रांनो आता इथे फुल झालेली आहे. तर आता स्प्रे करायला आपण जाणार आहोत. तणनाशक फवारल्याने आपलं रोप येथे पिवळं पडलेलं आहे. परंतु पुढील फवारणीमध्ये आपण ते पूर्ण कवर करणार आहोत. तणनाशकाने कितीही म्हटलं तरी थोडाफार झटका येथे कांदा रोपवाटिकेला बसतोच. तर मित्रांनो हे जे औषध आहे वेप ते आपण अवश्य येथे घेऊ शकता. तर रिझल्ट देणारं मित्रांनो हे औषध आहे. तर धन्यवाद.